जेव्हा केव्हा असं झाड पानं आजवट वाढलेले दिसतात, पहिलं आपण काय करायचं, त्याचे सगळे पानं हाती काढून टाकायचे, पण ते काढून असे ओढून नाही काढायचे, कात्रीने कट करायचे, असे वाळले खूप तर ते पडतील हाताने असे, पण शक्यतो असे हे करून नाही काढायचे, कात्रीने काढायचे, कट करा मामा हे, फटाफट सगळे पानं काढून टाकायचे, कारण त्याच्यातलं नाही तर काय होईल, झाडातला सगळा ओलावा पानात येऊन हवेत तो निघून जाईल, झाड वाळून जाईल, त्यामुळे आधी त्याचं खाणं बंद करून टाकायचं. अशी साहेब परिस्थिती काय येते? अनेक कारण असतात, जीव आहेत शेवटी, जीवाला असं फिक्स नक्की कारण काहीच नसतं, सांगता येत नाही. आणि कारण हे बऱ्याच वेळ काय होतं, पिशवीतलं रोप तुम्ही आणताना तर ते तिथे फार जुनं रोप असतं, आणि मग ते पिशवी उचलताना त्याच्या मुळाचे टोक असतात ते तुटतात आणि त्याचे शॉक बसतात. काही झाड शॉक बसलं तरी सर्वायवल राहतं त्यांचं हे असल्यामुळे, पण बाकीचे झाडं मरण्याकडे जातात. तर त्यातल्या त्यात एक उपाय म्हणून एवढं एक करायचं की त्याचे पानं काढून टाकायचे. ओके, आणि ते जे माती वाती लूज वगैरे करायची काही गरज आहे? जमिनीला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही कुठेच. हे आपले रिकामटेकडे धंदे आपण चालू केलेले आहेत, आम्ही काहीतरी करतोय आणि याच्यातूनच शेतीचे कष्ट वाढतात, की काम नसतानाही आम्ही त्याला उकरत राहतो, कारण जमिनीचा जो खेळ आहे सगळा, झाडांचा सुपीकतेचा जो संबंध येतो तो जमिनीतल्या जीवाणूवर ठरतो तो, आणि ते जीवाणू जर ठेवायचे असतील तुम्हाला तर ते अंधार लागतो त्यांना. तुम्ही हे सतत उखर फाखर करत बसले जमीन की ते सगळे वर येतात आणि ते मरतात, त्यामुळे जमिनीला सतत झाकून ठेवायचे. तुम्ही पाहत असाल इथं आपण सतत झाकण्याचं काम करतोय, आणि मग उखर पाखर केली ती पुन्हा उघडे पडतील, तर तसं कधी करायचं नाही, गरज नाही त्याची. थँक्यू.